आनंद कंद सच्चित आनंद कंद परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तन जुगल बंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हा विचार समाजाच्या मनात रुजवण्यासाठी महिला सबलीकरण करण्यासाठी स्त्री पुरुष तुलनात्मक विचार समतोल करण्यासाठी स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत आणि पुरुष जन्माचेही सन्मानाने कौतुक करण्यासाठी अर्थात स्त्री व पुरुष यांना समान दर्जा देऊन समाजामध्ये समान वागणूक मिळण्यासाठी देशातील जगातील विश्वातील समाजातील स्त्री पुरुषांमध्ये बांधलेली विषमता टाळण्यासाठी आणि या सर्व गोष्टींचा विचार माणसाच्या मनावरती सुव्यवस्थितपणे बिंबवण्यासाठीचा हा एक छोटासा पर्याय कीर्तन जुगलबंदीचा हा एक सुंदरसा प्रयोग समाज प्रबोधनाचा हा एक सुंदरसा प्रयत्न आणि या जुगलबंदी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांचा आहे. आपोलिया हिता जो असे जागता. कोणता अभंग आहे? आपोलिया हिता जो असे. बघा सर्वजण म्हणाले की नाही जागता, आणि नसेल म्हणाले तर आता म्हणा. आपोलिया हिता जो असे असा सर्वांच्या हृदयात बसलेला अभंग आहे. हा अभंग जवळजवळ सर्व टाळकऱ्यांचा पाठ आहे. सर्व टाळकऱ्यांचा पाठ आहे आणि प्रत्येक भाविक भक्ताचा कानपाठ आहे. म्हणजे इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने हा अभंग ऐकलेला आहे आणि असेलच एखादा भाविक भक्त की ज्याने आजपर्यंत आपुलिया हिता हा अभंगच ऐकला नाही, तर तो महाभाग्यवंत. कमीत कमी आपल्या कार्यक्रमात ठेवण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणा आपण नाही म्हणणार रे बाबा. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आमचं नातं काय आहे. ते कन्फ्युजन मी अगोदर दूर करते. आमचं नातं आहे ननंद भाऊजाईचं. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, ननंद कोण, भाऊजाई कोण? मी ननंद आहे या भाऊजाई आहे? आम्ही दोघे सख्या ननंद भाऊजाई आहोत. आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे? अरे देवा काय आवाज आला रे. अरे 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 लय मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांग कोणता विषय आहे. हा असा आवाज पाहिजे. आणि आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? बचत गट. आपला 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 विषय काय आहे? सर्वजणी बोला मोठ्याने. आपला विषय काय आहे? आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की
मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे। आणि कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाचा समतोल राखण्यासाठी, समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी, समाजाचे पतन रोखण्यासाठी, सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी, देशाचा विकास घडवून आणण्यासाठी, उन्नत आणि पॉवरफुल देश घडवण्यासाठी आपला विषय आहे मुलगा श्रेष्ठ। पुरुष मंडळ, आपला विषय काय आहे? आपला विषय काय आहे? मुलगा श्रेष्ठ, मुलगा श्रेष्ठ। आणि हेही आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगाच श्रेष्ठ आहे, मुलगाच श्रेष्ठ आहे। आता मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते या महाराजांनी पटवून द्यावे, आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवावा। विठ्ठल 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 विठ्ठल। रामकृष्ण हरी, सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा। राम राम रामकृष्ण हरी। मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ? तुम्ही तर इलेक्शन व्हायच्या आधीच निकाल लावून टाकला। या विषयाचे चिंतन पाहण्यासाठी आपण जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय या अभंगातून सांगतात की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे। ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली आहे त्यांचा देवालाही आनंद वाटतो। आता सात्विक मुलं मुली कोण बरं? तर जे गीता भागवत श्रवण करतात ते। आणि असे जे काही गीता भागवत श्रवण करणारे आहे तुकोबाराय म्हणतात की माझ्या हातून त्यांची सेवा घडो, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। एकंदरीत या अभंगातून तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीलाच अगोदर स्थान देतात। कसे लक्ष देऊ नाही का? आपुलिया हिता जो असे जागता धन्य धन्य माता पिता तयाची। माता अगोदर, माता अगोदर मग पिता। कुळी कन्यापुत्र, कन्यापुत्र कन्या अगोदर, कन्या अगोदर मग पुत्र। गीता भागवत करीती श्रवण, गीता अगोदर। आणि गीता श्रीलिंगी आहे, गीता अगोदर मग भागवत। आणि या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थ आश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे। आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे, पण ती गीता आमच्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही कळायला तयार नाही। अहो, गीता कळायला तयार नाही म्हणून तर माणसाच्या जीवनातील दुःख जायला तयार नाही। काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसती। थोडासा आवाज वाढवा। एक पठ्ठ्या विटीनं दगड फोडीत होता, वीट भिंत बांधायची, वीट घेतली, विटन लागला दगड फोडायला। आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसरं एकानं पाहिलं, काय रे काय करतो, दगड फुडितो। अरे गाड वा, विटीनं कुठं दगड फुटत असतो वय, डोकं मापर डोकं। मग त्यांनी वीट फेकून दिली, डोकं वापरलं। जय हो। त्याने डोक्याने दगड फोडायला सुरुवात केली, त्याचा परिणाम झाला उलटा।
तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेलं दवाखान्यात, डॉक्टरांनी विचारलं काय रे डोकं कसं काय फुटलं. मग याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे मूर्खा बावळाटा, बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, डोक्याचा वापर केला म्हणून तो डोकं फुटलं. आता आयुष्यात डोक्याचा वापर करणार नाही बघा हा डोकेबाज. अशांना कधी कळायची बर गीता. असं तू खूप बरा आहे, मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात, म्हणून आपले म्हणणे आहे की मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे मोठ्याने बोला सर्वजणी, कोण श्रेष्ठ आहे? सर्व महिला मंडळ सांगा, कोण श्रेष्ठ आहे? तुम्ही काय महिला मंडळ आहे का? कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी तुकोबरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. महाराजांनी आपुलिया हिता जो असे जागता या अभंगाचा अर्थ सांगितला. सांगितला की नाही? सांगितला की नाही बाबा? सांगितला की नाही? सांगितला. पण तो अर्थ महाराजांनी मनाला वाटेल तोच सांगितला. महाराज काय म्हणाले? जे ध्यान देऊ नाही का, जे जे स्वतःच्या हिताला जागणारे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे, असे महाराज म्हणाले की नाही? म्हणाले की नाही बाबा? म्हणाले की नाही? तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना, असं महाराज म्हणाले की नाही? म्हणाले. पण या चरणाचा अर्थ असा नाही. तुम्ही म्हणाल महाराज, मग या चरणाचा अर्थ कसा आहे ते तुम्हीच सांगा. मी सांगते, ध्यान देऊ नाही का? तुम्ही ऐकताय ना? पण नक्की नाहीतर काही काही माणसं बसलेली असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. एकदा एक मावशी कीर्तनात माझ्या समोर बसल्या आणि बसल्या बसल्या सारख्या झटके मारायच्या, सारख्या झटके मारायच्या. मी म्हटलं, मावशी शेळी बांधायची विसरली का? मावशी म्हणाल्या, नाही नाही महाराज, शेळी बांधली. म्हटलं, मग बकरू बांधायचं विसरला का? मावशी म्हणाल्या, अहो महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावलं, कुलपाला झटका पण आणला. पण म्हटलं, पण काय झालं? पण अगोदर कडी लावली की अगोदर कुलूप लावली हेच माझ्या ध्यानात येईना. म्हटलं, मावशी अगोदर जर कडी लावलेली असन तर ठीक, पण अगोदर कुलूप लावून नंतर जर कडी लावलेली असन तर राम 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 राम. मावशी भरकीर्तनात तण उठल्या ना घरी जायला. पाठीमागं सुनबाई बसलेली होती. सुनबाई म्हणाले, आता बाई कुलूप बरोबर लावलेली आहे, बसा खाली. तेव्हा कुठं मावशी स्थिर झाल्या. आता मला सांगा, असं कुठं श्रवण असतं का? असतं का? मग श्रवण कसं असावं? खूप बराय म्हणतात, असं श्रवण असावं, असं श्रवण असावं की त्या श्रवणाने आपल्या ठिकाणचे भेदाभेद नष्ट होऊन गेले पाहिजे, असं माणसाने ऐकावं. असं तुम्ही ऐकताय ना? पण नक्की. तर मग ऐका.
आपली पार्टी पक्की. आपुलिया हिता जो असे जागता, म्हणजे जो जे नाही जो जो आपल्या हिताला जागणार आहे त्याचे माता पिता धन्य आहे. जे नाही जो जो पुरुष जो माणूस जो मुलगा आपल्या हिताला जागणार आहे त्याचे माता पिता धन्य आहे. जे नाही जो त्याचे माता पिता धन्य आहे. तिचे माता पिता नाही त्यांचे माता पिता नाही तर त्याचे माता पिता धन्य आहे. आणि हे महाराज म्हणाले त्यांचे माता पिता धन्य आहे. मग या महाराजांनी अभंगाचा अर्थ मनाला वाटेल तो सांगितला की नाही? सांगितला की नाही? अहो या महाराजांना अभंगाचा अर्थच कळायला नाही आणि निघाले कीर्तन करायला. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायांनी नंतरच्या चरणामध्ये स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे ही गोष्ट खरी आहे. पण सुरुवात करताना बाकी पुरुषाला धन्यता देऊन केलेली आहे. कारण तुकोबरायांच्या समोर जे स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांची यादी चालली असावी. कोणती यादी? संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. संत नामदेव महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. बळी राजा स्वतःच्या हिताला जागा होता, इतका जागा होता, इतका जागा होता की बळी राजाच्या गुरुने म्हणजेच शुक्राचार्यांनी सांगितले, बळी राजा तीन पावले भूमी दान देऊ नकोस, तुझ्या पुढे प्रत्यक्ष भगवान विष्णू वामन बनून आलेला आहे, तीन पावले भूमी दान देऊ नकोस. तरीही बळीने गुरुचे ऐकले नाही आणि भगवंताला तीन पावले भूमी दान दिलीस. पुढचे चरित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. आणि मग बळीची माता म्हणाली, बळी राजाच्या मातेचे उद्गार आहेत, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, अरे ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हार. याला म्हणाव स्वतःच्या हिताला जागणारा. अरे कुणाला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणारा? आंधळ्या माता पित्याने इच्छा प्रगट केली, बाळ बाळ अरे काशीला जावं वाटतं. कोण होता तो बाळ? कोण होता तो बाळ? श्रावण बाळ. श्रावण बाळाने कावड तयार केली, कावडीच्या पारड्यात माता पित्यांना बसवलं, काशी यात्रेला निघाली. रस्त्यात माता पितांना तहान लागली, एका झाडाखाली कावड ठेवली, पाणी आणण्यासाठी गेला. दशरथ राजाचा बाण लागला, प्राण सोडला, मेला. स्वतःच्या हिताला जागला. आणि माता पितांची सेवा करणं हे आपले हित आहे, स्वतःचे हित आहे. आणि ते आपल्या हितासाठी तो जागला, आणि ते आपल्या हितासाठी तो जागला म्हणून तुकोबराय त्याच्या माता पित्याला धन्यता देतात अभंगाच्या प्रथम. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया.
माता धन्य माता पिता दयाजिया। दशरथ राजाच्या बाणाने श्रवण बाळाचा मृत्यू झाला आणि त्या आंधळ्या माता पित्याने शोक केला। बाळा श्रावण सांग का रे झोपला कोण्या, चांडळाने प्राण तुझा घेतला। दशरथ राजाच्या बाणाने श्रवण बाळाचा मृत्यू झाला, त्या आंधळ्या माता पित्याने शोक केला आणि त्या आंधळ्या माता पित्याने श्रवण बाळाची चिता रचली आणि त्या आंधळ्या माता पित्याने श्रवण बाळाच्या चितेला अग्नी दिला। अग्नी दिला आणि दोघेही राम राम म्हणत श्रवण बाळाच्या विरहात दोघा आंधळ्या माता पित्याने आपले प्राण सोडले। मुलासाठी आई बापाने प्राण सोडले, मग मला आता सांगा, जी सून म्हणजेच मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते, ती सून म्हणजेच मुलगी श्रेष्ठ की ज्या मुलासाठी आई बापाने प्राण सोडावे, तो मुलगा श्रेष्ठ। कोण श्रेष्ठ? जरा मोठ्या आवाजात सांगा, महाराजांच्या कानाला सर्दी झालेली आहे। कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे। आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज साळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू। विठ्ठला 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 रामकृष्णहरी। सर्वांनी रामकृष्णहरी म्हणा। रामकृष्णहरी। आताच आपल्या महाराजांनी आरडून हुरडून घसा ताणून धिंगामा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे। ते पटवून देत असताना महाराजांनी संतांच्या नावाची यादीच सांगितली। ज्ञानोपराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळी राजा यातच सांगितली। पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्हो पात्रा ही नाव यांना का आठवली नाहीत? मग या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याची काय खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही ही यांची वाईट सवय आहे। आणि वाईट सवयी वरून काय होत एक उदाहरण सांगते। अगोदर टाळे वाजवून भजन करा। विठ्ठला एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती।
गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. म्हणजे झोपायचा पण डोळे उघडेच, झोपला पण डोळे उघडेच. मी आहे अजून. पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, हा काय उठलाच नाही. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण पाहुणा काय उठणच. घरधण्याने विचार केला, पाहुणा का बरं उठाणा. घरधण्याने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं, पाहुण्याचे डोळे उघडे. घरधणी म्हणतो, गेला बहुतेक अटॅकनेच. घरधण्याने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले, सगळे पाहुणे रावळे जमा झाले. एकाने तर येतानाच हार, फुलं, मडकं, सुतळी, पांढरं कापड, बांबू सगळा घेऊन आला. सगळे पाहुणे रावळे कडकडाने बसलेले. मधी हा झोपलेला, तेवढ्यात त्या मधी झोपलेल्याने जांभई दिली. जे लोक उठून पळाले चकाट दुम. हा म्हणतो, अरे थांब थांब थांब, अरे आलो आलो आलो. काही काही पळता पळता पार उलथून पडले. एवढी फजिती का झाली बरं? जास्त वेळ झोपायची वाईट सवय, तसे सत्य स्वीकारायचेच नाही ही या महाराजांची वाईट सवय आहे. महाराजांनी संतांच्या नावाची यादी सांगितली, पण या जगामध्ये महिला संत सुद्धा आहे. नवे नवे आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा फार थोर थोर महिला झालेल्या आहेत. नवे नवे आजही आहेत. भारताच्या आजच्या राष्ट्रपती कोण? कोण? द्रौपदी मुर्मू. बरोबर. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमधून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणाऱ्या आपल्या भारताच्या आजच्या राष्ट्रपती द्रौपदी ताई मुर्मू. एवढेच नाही, भारताच्या माजी राष्ट्रपती कोण? कोण? प्रतिभाताई पाटील. आले का नाही आमच्या पार्टीत? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. 25 जुलै 2007 भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली, त्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. राजस्थानच्या गव्हर्नरही राहिलेल्या आहेत त्या. गरीब वर्ग, मुलांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. एवढेच नाही, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या, परंतु डोक्यावरचा पदार खाली पडू दिला नाही. हे आमच्या भारताचं वैभव आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बेंची भुट्टो या इस्लामी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मॉन्टेसरी इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनोन यांनी गेअर घासणाऱ्या पहिल्या लेथ मशीनचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. शकुंतला देवी यांना तर मानवी संगणक म्हटलेला आहे. कुठल्याही साधनाचा उपयोग न करता अवघडातील अवघड गणिते त्या सहज सोडवतात. सानिया मिर्झाने आपल्या टेनिसचा झेंडा संपूर्ण जगभरात फडकवला. आणि आमच्या सिंधुताई सपकाळ, आमच्या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुले सांभाळून संपूर्ण जगाची माय झाली. पण या सर्व महिला यांना दिसलंच नाही. अहो दिसतीलही कशा, अभ्यासच करायचा नाही.
डबक्याच्या बाहेर पडायचंच नाही, घरातच गुणगान करायचं. अशीची एक महिला तिच्या भावाचं गुणगान करायची. पाहतो स खेड्याला 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 अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. तिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर नाही. ती म्हणती सोन्याचो कुलूप माझ्या बंधूचं. दुसरी एक महिला गात होती. गावाच्या पाटला नीट चाल रघुमान गुमान 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 आणि माझ्या बंधू राया बसाया इमान इमान इमान. त्याच्या घरी सायकल का नसताना. ह्या दोघींचं तरी बरं आहे, तिसरी चालय अवघड. तिसरी एक महिला गात होती. लिंबाच्या गा झाडा खाली माझा बंधू दारू पाडी बाय पाडी गा पाडी बाय पाडी कोणी आंब्याल्यानं केली चाळी आली पोलिसाची गाडी पण हातात पडली बेडी बाय बेडी गा बेडी बाय जात येते गुरु गुरु. आता सांगा बरं, हे काय गुणगान करण्यासारखं आहे का? पण अकलीचा पत्याच नाही. अगं बाई जगात डोकं. त्या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जगामध्ये विशेष कार्य केलेले आहे. म्हणून तुकोबा राय म्हणतात की अशा सात्विक मुलींचा देवालाही आनंद वाटतो. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक अशी फुल घेत जा ना मग. अर्धीच काय घेता, उतरणी उतरणी. अर्थाचा अनर्थ करू नका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले. पण आमच्या सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन समाजाचा विरोध सहन करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री शिक्षित आहे. आज आमची स्त्री शिक्षित आहे, सुशिक्षित आहे. ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. मग मला सांगा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ कि स्त्रियांना
शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणारी स्त्री श्रेष्ठ, स्त्री म्हणजे मुलगी श्रेष्ठ, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा सर्वजणी, कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठाला विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आताच मला बडबड्या म्हणणाऱ्या मुखिया महाराजांनी सांगितले, नाही नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की मुलगी श्रेष्ठ आहे. या महाराजांनी काही सारासार विचारच केला नाही, उचलली जीब लावली टाळ्याला. एक मुलगी 18-19 वर्ष वयाची, ती बातम्या वाचायची. खून, छळ, हत्या, आत्महत्या, तिने त्या बातम्यांचा अभ्यास केला आणि त्या बातम्यांवरून तिने असा निष्कर्ष काढला की सून नावाच्या स्त्रीचा जास्त छळ होतो. सून नावाच्या स्त्रीला फार त्रास दिला जातो. सून नावाच्या स्त्रीच्या जास्त आत्महत्या होतात. सासू नावाच्या स्त्रीचा छळ होत नाही, सासूला त्रास दिला जात नाही, सासूच्या आत्महत्या होत नाही. मग एक दिवस ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, मी आहे ना बया सून होणारच नाही, मी सून होणारच नाही, मी डायरेक्ट सासू होणार. जमल का मावशी, जमल का आजीबाई? खरं सांगा, बायको न होता, सून न होता डायरेक्ट सासू, जमल का? काही सारासार विचारच केला नाही. तसं मला तरी वाटतं आपल्या महाराजांनी सुद्धा काही सारासार विचारच केला नाही. माणसाने सारासार विचार करावा, सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज म्हणाले की मुलगी श्रेष्ठ आहे. जी मुलगी सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? आहे का? जी मुलगी नवऱ्या बरोबर दररोज भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याला घटस्फोट मागते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला भांडी घासायला लावून स्वतः बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला बाळ सांभाळायला लावून स्वतः पार्टीला जाणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? वरातीत मिरवणुकीत दारू पिऊन डीजे समोर नाचणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशनच्या नावाखाली चित्र विचित्र कपडे घालणारी मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशन करणाऱ्यांना तर वाटतं आमचा देह जणू काय चिरंजीवच आहे की काय, म्हणून त्या देहाला एवढं सजवतात, एवढं नटवतात. अरे फॅशन करू नये असे आम्ही म्हणत नाही, फॅशन करा, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं, काहीतरी प्रमाण असावं. या फॅशनबद्दल एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतात. जगत में कोई न परमानंद, 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 जगत में कोई न परमानंद. एक दिन तेरा
आज आमची तरुण तरुणी फॅशनच्या आहारी गेलेली आम्हाला दिसते. तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची फॅशनचे कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची फॅशनचे कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून ज्ञानाची उंची वाढवावी. असं बोलून आम्हाला कुणाचं मन दुखवायचं नाही किंवा कायद्याचेही उल्लंघन करायचे नाही, पण समाज प्रबोधनासाठी आज हे बोलणं गरजेचे आहे. याचा अर्थ सर्वच मुलं मुली असं वागतात असं नाही. बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात. बहुसंख्येने मुलं मुली शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचतात आणि आपल्या आई बापाची मान उंच ठेवतात. त्यांना माझे त्रिवार वंदन. परंतु काही काही मुलं मुली आई वडिलांची आज्ञा उल्लंघन करतात. माता पित्यांची आज्ञा पालन करणारा मुलगा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला समजली. मंथरेच्या तर पोटातच गोळा उठला आणि बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं चांगलं देखवतच नाही. त्यांचं मनच वाईट असतं. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. वाईटांच्या मनात काही वाईटच विचार येत असतात. एक जावई सासूरवाडीला गेला. सासऱ्याची गाडी घेऊन फिरायला गेला. संध्याकाळ झाली घरी येईनच. सासूबाई चिंता करू लागल्या. अजून कसे येईनात? कुठे गेले असतील? अजून कसे येईनात? दारू तर नसतील ना पिले? सासरा म्हणतो, अगं असे वाईट विचार करू नकोस. माणसाने असे वाईट विचार करू नये. माणसाने चांगले विचार करावे. काय झालं असेल मग? अगं कदाचित त्यांचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ते गेले असतील. पायाचे चांगले विचार. दुसऱ्याला म्हणतो, चांगले विचार करा आणि याचं उठाला. मंथरेला दमच पडेना. नुसते उलघाल. गेली कैकईकडे. कैकई म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. मंथरा म्हणाली, मला नको सांग. पुढचे रामायण माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले माहिती आहे. मंथरेने कैकईची बुद्धी फिरवली. राजा दशरथाकडे 2 वर मागून घेतली. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. 14 वर्ष वनवास. किती वर्ष वनवास? 14 वर्ष वनवास. कोणी दिला? कैकई आणि मंथरेन. मग आता मला सांगा, प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकई आणि मंथरा श्रेष्ठ? प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासाला पाठवणाऱ्या कैकई आणि मंथरा श्रेष्ठ की माता पित्यांची आज्ञा पालन करणारा मुलगा श्री राम श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? राम श्रेष्ठ. आणि राम हा मुलगा आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? आपले विनोद दादा बोराडे साहेब यांनी या ठिकाणी एवढं सुंदर नियोजन केलं. एवढं दानशूर व्यक्तिमत्व आहे. तेही एक मुलगाच आहे. मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक काय तुणतुणं वाजवतात ते आपण पाहू. उठाला.